होडगी रोड साखर कारखान्याजवळ खड्डे खणून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते जेसीबीने खड्डा मारताना एक साप जखमी झाला व मातीत गाडला गेला उपस्थित परशुराम लंबोवाले व वा रवींद्र माने यांनी या घटनेची या माहिती वाईल्ड लाईफ केअर सोलापूर सदस्य गणेश तुपदोळे यांना दिली तुपदोळे व अक्षय क्यादास अशरफ शेख हे संस्था सदस्य घटनास्थळी पोहोचले माती बाजूला सारून घोणस सुरक्षित साधनांचा वापर करून बाहेर काढले घोणस सापास इंच लांब जखम होऊन मांस बाहेर आले होते तात्काळ राहत संस्था डॉक्टर आकाश जाधव यांच्याशी संपर्क साधला व सोलापूर वन विभागास घटनेची माहिती देण्यात आली संध्याकाळचे साथ होत आले होते डॉक्टर जाधव यांनी घोणसची पाहणी केली व घोणस सापास बेशुद्ध करून सर्व जखम स्वच्छ करून टाके घालण्यात आले यावेळी संस्था सदस्य प्रवीण जेऊरे तुपदोळे तेजस मेत्रे यांनी सहकार्य केले तीन तासानंतर घोणस रात्री अकरा वाजता पूर्ण शुद्धीवर आली दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी घोणसची तपासणी करण्यात आली घोणसची हालचाल चपळता पूर्ववत होताच तिला योग्य नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले घोणस साप विषारी साप असून अंगावर शंकरपाळी सारखी नक्षी असते करड्या रंगाचे हे सर्प पाल्या विषारी सापामध्ये सर्वात मोठे विषदंत असणारे साप अशी ओळख धोका जाणवताच कुकर शिट्टी सारखा आवाज करतात खूप वेळा या सापास अजगरा सापाचे पिल्लू समजून हाताळण्याचा अज्ञान लोक प्रयत्न करतात हा साप चावल्यास प्रचंड वेदना होतात आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा